जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण आज महाब्लॉक आहे, मेगा ब्लॉक आहे. मुंबईतला कर्णाक पूल पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळेच मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे. काल रात्री 11 वाजल्यापासून पूल पाडण्यासाठी या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली. त्यामुळे आज सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा दरम्यान लोकल फेऱ्या चालवण्यात येणार नाहीत. 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज गाड्यांच्या फेऱ्या भायखळ्यापर्यंतच होणार आहेत. हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान शनिवारी रात्री 11 वाजता सुरू झालाय आणि तो रात्री 8 वाजता संपुष्टात येईल. तर मेल एक्सप्रेस आणि यार्डलाईनची वाहतूक 27 तासांनंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजता सुरू होईल. तर मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा वडाळा पर्यंत लोकल फेऱ्या रद्द असतील. भायखळा परळ दादर कुर्ला या ठिकाणाहून लोकल सुटतील. हार्बर मार्गावर वडाळ्यापासून गाड्या सुटणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टच्या जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. काल आणि आज मिळून 36 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.